जय जिजाऊ जय श्रीराव। मी फक्त इतकंच म्हणेल की येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेडचा झेंडा नक्की असणार। तर लोकांना आमची विचारांकृती आवडते म्हणून लोक येत आहेत। लोकांना याबद्दल संदेश द्यायची हे नाही आहे, पण संदेश ॲटोमॅटिक आमचा पोचतो त्यांच्यापर्यंत। पक्ष सोडून येण्याचा विचार मी पहिलाच सांगतो की विचार आणि कृती चांगली आहे। संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्रामध्ये चांगलं नाव केलेलं आहे, मुळात काम चांगलं केलेलं आहे आणि लोकांमध्ये संभाजी ब्रिगेडचं नाव प्रस्तावित झालेलं आहे, म्हणून मी प्रवेश केला आहे। काय सांगाल सर आता पुढच्या येणाऱ्या निवडणुकी संदर्भात आणि इथचे स्थानिक जनतेचे सुद्धा कित्येक प्रश्न आहेत या सगळ्या संदर्भात? स्थानिक जनतेचे प्रश्न भरपूर आहेत, कामगारांचे प्रश्न भरपूर आहेत, तसेच या विभागात ज्या विभागांमध्ये माझी नेमणूक झाली आहे त्या विभागात तर भरपूरच प्रश्न आहेत। जसा पाण्याखाली हा वाकोला जातो, वाकोल्यामध्ये आताच गेल्या ह्या पाण्यामध्ये एक मुलगी वाहून गेली। या विभागामध्ये डॅनेजचं सांडपाणी कंटिन्यू बाहेर येते, तरी त्याकडे कोणीच लक्ष देत नाही आहे। नगरसेवक फक्त फोन करून सांगतात की बाबा काम होईल म्हणून, पण होत नाही आणि लोक सांडपाण्यामध्ये वाहूनच असतात, घरांमध्ये पाणी सांडपाणीच असते सतत। सर एक प्रश्न शेवटच्या, तुम्ही सांगितलं सकाळपासून तुम्हाला फोन येत होता, किती लोक अजून इच्छुक आहेत तुमच्या सोबत यायला या पक्षात? कित्येक म्हणजे 50% लोक काँग्रेस पक्षाचेच काय राष्ट्रवादीचे काय। आता तर मला एक फोन आलेला उत्तर पश्चिमचा राष्ट्रवादीचा मोठा नेता, हा पण सामील होण्यात आताच तयार होता, तर मी बोललो तुझ्या इथे कार्यक्रम करू मग आपण तुझी नेमणूक करू। गेले 40 ते 45 वर्ष ज्या पक्षामध्ये श्री गणपत शंकर गायकवाड हे कार्य करत होते त्या काँग्रेस पक्षाचा ते आज सोडचिठ्ठी देऊन संभाजी ब्रिगेड मुंबई येथे त्यांचा आज पक्षप्रवेश झालेला आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोजजी आकरे व संभाजी ब्रिगेडचे महासचिव शिवश्री सौरभजी खेडेकर यांच्या आदेशानुसार व त्यांच्या मार्गदर्शनाने मुंबई अध्यक्ष दिनेशजी महाडिक यांच्या सूचनेवरून आणि उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष सुदामजी साहिल यांच्याशी सर्वसमावेशक चर्चा करून आज शिवश्री गणपत शंकर गावकर यांचा पक्षप्रवेशचा सोहळा झालेला आहे। त्यांचा आज पक्षप्रवेश झालेला आहे आणि संभाजी ब्रिगेड पक्षाने आज गणपतजी गावकर यांच्यासारखा सिनियर व्यक्ती आमच्या पक्षात आज त्यांचा पक्षप्रवेश झाला। त्यांचं सामाजिक कार्य, त्यांचं राजकीय कार्य, त्यांचं कामगारांबद्दलची चळवळ असलेलं कार्य हे सगळं लक्षात घेऊन त्यांचा योग्य असा मानसन्मान करून त्यांना उत्तर मध्य मुंबई जिल्हा लोकसभा अध्यक्ष हे खूप महत्त्वाचं पद त्यांना देऊन त्यांचा आज मानसन्मान करण्यात आलेला आहे। त्याबद्दल मी सर्व संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्यांचं हार्दिक शिव आभार व्यक्त करतो। मुंबईमध्ये ज्या सगळ्या समस्या तुम्ही बघितल्या असाल या सगळ्या समस्यावरती मुंबई महानगरपालिकेची सत्ता ज्या पक्षाकडे आहे त्यांनी मुंबईच्या सामान्य मराठी माणसाला आणि सामान्य मुंबईकरांना काय दिलं हा प्रश्नचिन्ह आहे। जर या प्रश्नाचं उत्तर असं असेल जनतेचं की आम्हाला काहीही मिळालं नाही तर आपल्याला पर्यायाची खरंच गरज आहे, कारण की एवढे वर्ष सत्ता उपभोगली
30 ते 33 हजार कोटीची मुंबई महानगरपालिकेचा आर्थिक उलाढाल आहे। मग त्या आर्थिक उलाढालाप्रमाणे सामान्य मुंबईकरांना आजही पाण्यात राहावं लागतं, आजही पाणी भरतं। ह्याच सांताक्रूज वाकोल्याची परिस्थिती अशी होते की डोक्यावरपर्यंत पाणी गेलेलं आहे। 2 वेळा इथे सांताक्रूज वाकोला हा पाण्याखाली गेलेला आहे, कुर्ला विभाग गेलेला आहे। मग अशी परिस्थिती असताना तुम्ही मुंबईचा खरंच विकास केला आहे की भकास केलेला आहे, हे प्रश्नाचं उत्तर जनतेने आता पुढच्या महानगरपालिकेमध्ये या येणाऱ्या नगरसेवकांना विचारलं पाहिजे। आम्ही कोणी काय केलं आणि कोणी काय नाही केलं ह्याच्या पलीकडे जाऊन मुंबईचा विकास कसा करता येईल, मुंबईची महानगरपालिकेची चाललेली निधीचा जो लूट आहे ती कशी थांबवता येईल, एकच रस्ता वारंवार दरवर्षी त्याच्यावरती निधी खर्च केला जातो। पण संभाजी ब्रिगेड काय सांगतं, परिवर्तन म्हणजे काय आणि विकास म्हणजे काय? रस्ता असा तयार करा की तो 20 वर्ष पुन्हा त्याला हात घालायची गरज नाही, गटार असं तयार करा की त्याला पुन्हा 15 वर्ष बघायची गरज नाही। पण तेच गटार, तेच रस्ते, तेच नाल्या, तेच पाणी आणि त्याच्याच वरती वर्षानुवर्ष महानगरपालिकेचा कितीतरी करोडो अब्ज रुपयाचा पुन्हा तोच खर्च होतो, हीच जनतेची खरी लूट आहे। एक पक्ष 40 वर्ष होता, तुम्ही तो सोडून इथे आला, काय बघितलं या पक्षात आणि काय उद्देश आहे पुढच्या? पक्ष सोडून येण्याचा विचार मी पहिलाच सांगतो की विचार आणि कृती चांगली आहे। संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्रामध्ये चांगलं नाव केलेलं आहे, मुळात काम चांगलं केलेलं आहे आणि लोकांमध्ये संभाजी ब्रिगेडचं नाव प्रस्थापित झालेलं आहे, म्हणून मी प्रवेश केला आहे। काय सांगाल सर आता पुढच्या येणाऱ्या निवडणुकी संदर्भात आणि इथचे स्थानिक जनतेचे सुद्धा कित्येक प्रश्न आहेत या सगळ्या संदर्भात? स्थानिक जनतेचे प्रश्न भरपूर आहेत, कामगारांचे प्रश्न भरपूर आहेत, तसेच या विभागात ज्या विभागांमध्ये माझी नेमणूक झाली आहे त्या विभागात तर भरपूरच प्रश्न आहेत। जसा पाण्याखाली हा वाकोला जातो, वाकोल्यामध्ये आताच गेल्या ह्या पाण्यामध्ये एक मुलगी वाहून गेली, या विभागामध्ये डॅनेजचं सांडपाणी कंटिन्यू बाहेर येते तरी त्याकडे कोणीच लक्ष देत नाही आहे। नगरसेवक फक्त फोन करून सांगतात की बाबा काम होईल म्हणून, पण होत नाही आणि लोक सांडपाण्यामध्ये वाहूनच असतात, घरांमध्ये पाणी सांडपाणीच असते सतत। एक प्रश्न शेवटचा, तुम्ही सांगितलं सकाळपासून तुम्हाला फोन येत होता, किती लोक अजून इच्छुक आहेत तुमच्यासोबत यायला या पक्षात? कित्येक म्हणजे 50% लोक काँग्रेस पक्षाचेच काय राष्ट्रवादीचे काय, आता तर मला एक फोन आलेला उत्तर पश्चिमचा राष्ट्रवादीचा मोठा नेता, हा पण सामील होण्यात आताच तयार होता, तर मी बोललो तुझ्या इथे कार्यक्रम करू मग आपण तुझी नेमणूक करू।